शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींच्या निधनानं एक झंझावात कायमचा शांत झाला. मात्र शेतकऱ्यांसाठी संघर्षाची मशाल हातात घेऊन लढणाऱ्या या लढवय्याच्या चळवळीचा हा वृत्तांत. देव आणि दैवामुळे नव्हे तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आहे अशी हाक देत 1979 साली शरद जोशी नावाच्या झंझावातानं बिगर राजकीय अशा शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकऱ्यांचं दुःख ओळखून त्यांना संघटित करण्यासाठी शरद जोशी UN मधील बड्या पगाराची नोकरी सोडून भारतात परतले. घराणं, जात आणि पैसा या सर्वच गोष्टी प्रतिकूल होत्या. या बामणाच्या पोराला शेतीतलं काय कळतं म्हणून त्यांची हेटाळणी झाली. मात्र शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या ऐक्यासाठी दिलेल्या हाकेला शेतकऱ्यांनीही साथ दिली आणि नाशकात 1980 मध्ये केलेल्या कांदा आंदोलनानं शरद जोशी शेतकऱ्यांच्या चळवळीचं केंद्रबिंदू बनले. शरद जोशींच्या सभांना लाखांची गर्दी जमू लागली. संघटनेत निस्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मोठी फौज शरद जोशींच्या मागे उभी राहिली. त्यांनी तयार केलेला शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब बनली. शेतकऱ्यांचं शोषण हा राजकारण्यांसाठी केवळ तोंडी लावण्याचा विषय होता. मात्र शरद जोशींमुळे शेतकऱ्यांची गंभीरपणे दखल घेणं राज्यकर्त्यांना भाग पडलं. शेतकरी संघटित होऊ लागल्यानं सोयीचं राजकारण शरद जोशींमुळे गैरसोयीचं होऊ लागलं. शरद जोशींनी शेतीचं नवनवीन अर्थशास्त्र मांडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पसरवली आणि राज्यकर्त्यांची झोप उडवली. जागतिकीकरणाचं खुलं समर्थन करत पहिल्यांदाच शेतमालाच्या रास्त भावाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आणला. या एककलमी कार्यक्रमासाठी त्यांनी उपोषण, मेळावे, प्रशिक्षण शिबिरं, अधिवेशनं आणि प्रसंगी तुरुंगवासही भोगला. त्यांना शेतकऱ्यांसह स्त्रियांचाही तेवढाच कळबळा होता. त्यांनी शेतकरी महिलांसाठी क्रांतिकारी असं लक्ष्मीमुक्त अभियान सुरू केलं. याचीच परिणिती म्हणजे 1986 शेतकरी महिलांसाठी चांदवडमध्ये घेतलेल्या अधिवेशनाला 2,00,000 महिलांची उपस्थिती. जमिनीचे सातबारे महिलांच्या नावे करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आणि लाखो महिलांची नावं सातबाऱ्यावर आली. जेवढ्या जोशात त्यांनी चळवळ उभारली तेवढ्याच धारधार लेखणीनं त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. चांदवडची शिदोरी, स्वातंत्र्य का नाचलं, अंगारमळा, बळीचं राज्य येणार, पोशिंद्याची लोकशाही ही त्यांची गाजलेली पुस्तकं. मात्र कालांतरानं त्यांच्या अराजकीय चळवळीनं राजकीय वळण घेतलं. त्यांनी 1994 साली स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. मात्र ते राजकारणात अपयशी ठरले. त्यात निसर्ग नियमानुसार या संघटनेतही मतभेद झाले आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन संघटनांचे झेंडे उभे राहिले. 2004 साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. सभागृहातही त्यांनी शेतकऱ्यांचाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षात इनिंग खेळून झालेल्या खेळाडूसारखं पॅव्हिलियनमध्ये बसून हा सारा खेळ पाहणं पसंत केलं. मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या संघर्षाच्या वाटेवर आजही अनेक शेतकऱ्यांच्या संघटना आपापला झेंडा घेऊन चालत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.